नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवणार आहोत. बनवायलाही सोपं आणि खायलाही तेवढंच चविष्ट असे ब्रेड पनीर रोल आज आपण बनवणार आहोत. ब्रेड पनीर रोल बनवण्यासाठी अगदी कमीत कमी साहित्य लागतं आणि पटकन होतं देखील. तर त्यासाठी आता मी इथे पनीर घेतलेलं आहे. तर मी मिल्की मिस्टचं पनीर वापरलेलं आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं पनीर घेऊ शकता किंवा घरी बनवलेलंसुद्धा पनीर घेऊ शकता. तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचं असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही पनीर कमी जास्त करू शकता. तर पॅकेट खोलल्यानंतर मी आता थोडंसं पाण्यामधून पनीर काढून घेतलेलं आहे, कारण थोडा वास वगैरे असतो. तर त्यासाठी मी इथे पनीर पाण्यातून काढून व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे याच्या छोट्या छोट्या स्लाईस करून घ्यायच्या आहे किंवा क्यूब्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही क्यूब करू शकता, पण मला लांबसर आकारात करायचे आहे म्हणून मी अशा लांब काप करून घेते आहे. तुम्हाला हे रोल किती मोठ्या आकाराचे पाहिजे त्यानुसार तुम्ही पनीरचे तुकडे करू शकता. तर मी असे मोठ्या आकारात करत आहे कारण मला लांबसर पाहिजे. तर त्यासाठी तर सर्व अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी एका डब्यामध्ये टाकून यावर जो मसाला आहे तो सर्व यामध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित डब्याचं झाकण लावून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर इथे मी मसाले घेतलेले आहे, चाट मसाला घेतलेला आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे, तिखट आणि इथे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही मसाले तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा तुम्ही यामध्ये ऑरेगॅनो, मिक्स हर्ब्स अशा प्रकारे सर्व टाकू शकता. तर हे जे मसाले आहे ते मी टाकलेले आहे यामध्ये आणि वरून थोडंसं तेल टाकायचं आहे. तर आपलं जे भाजीला वापरतो ते थोडंसं चमचाभर तेल टाकायचं आहे पोहे खायच्या चमच्याने. तेलामुळे हा मसाला छान पनीरला चिकटला जातो. त्यानंतर आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित कोट झाले पाहिजे पनीरच्या क्यूबला. त्यानंतर मी यामध्ये कुकिंग ऑइल, आपलं जे खाण्याचं तेल असतं, ते टाकलेलं आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे डब्याचं झाकण लावून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर बघा, डब्यात टाकल्यामुळे व्यवस्थित सर्व पनीरला मसाला लागलेला आहे. हाताने मसाला लावला तर पनीरला व्यवस्थित लागत नाही, पण अशा प्रकारे जर लावला तर बघा व्यवस्थित सर्व पनीरला छान असा मसाला कोट झालेला आहे. आता आपण एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये तुम्ही तूप किंवा बटर किंवा तेल टाकू शकता. तर इथे मी तूप टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप तेल वापरू शकता. तर मी इथे थोडंच तूप टाकलेलं आहे. त्यानंतर पनीरचे सर्व तुकडे यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. तर बघू शकता आता आपले पनीर व्यवस्थित झालेले आहे. तर आपण हे काढून घेऊया. त्यानंतर मी इथे ब्रेड घेतलेलं आहे, तर ब्रेड मी ब्राऊन वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही ब्रेड या ठिकाणी वापरू शकता. तर याला आता आपण एका झाकणाच्या साह्याने, थोड्याशा धारदार झाकणाच्या साह्याने आपण याला कट करून घेऊया. तर मी अशा प्रकारे डब्याचं झाकण घेऊन कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर पाण्यामध्ये आपण डीप करून याला अशा प्रकारे हाताने पिळून घ्यायचं आहे. यामध्ये एक्स्ट्रा पाणी ठेवायचं नाही, तर व्यवस्थित हाताने पिळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पनीरचा एक क्यूब टाकून व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. आपण ब्रेड पाण्यात डीप केल्यामुळे व्यवस्थित याला बाइंडिंग येतं आणि पनीरचे जे क्यूब आहे ते बाहेर निघत नाही. ब्रेड पाण्यात डीप केल्यानंतर तुम्ही याला यावर थोडंसं चाट मसाला किंवा कोणताही सॉस तुम्ही यामध्ये लावू शकता आणि त्यानंतर पनीरचा क्यूब ठेवून फोल्ड करू शकता. पण मी असंच केलेलं आहे, काही न टाकता, कारण पनीरला आपण मसाला कोट केलेला आहे त्यामुळे. तर अशा प्रकारे मी सर्व इथे पनीर यामध्ये फोल्ड करून घेते आहे.
या ठिकाणी मी आता कॉर्नफ्लावरची स्लरी किंवा ब्रेड क्रम्स वापरलेला नाही, तर असेच मी तुपामध्ये शॅलो फ्राय करणार आहे. तर तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही कॉर्नफ्लावरची स्लरी आणि ब्रेड क्रम्समध्ये गोळवून या ठिकाणी करू शकता. तर आता मी त्याच पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे आणि याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, दोन्ही प्रकारे छान लागतात. तर अशा प्रकारे 2 ते 3 मिनटं मी मीडियम गॅसवर व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर बघू शकता आता आपले हे जे पनीर रोल आहे ते बनून तयार झालेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता अगदी छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे आणि हे खायलासुद्धा खूप छान लागतात. तुम्ही हे ब्रेड रोल मुलांना शाळेत किंवा नाश्त्यासाठीसुद्धा देऊ शकता. तसेच हे खाण्यासाठी हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता, किंवा असेही खाल्ले तरी खूप छान लागतात. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.